नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण शेतकरी गरीब का आहे किंवा शेतकऱ्याला प्रॉफिट का होत नाही त्याची माहिती या व्हिडिओमध्ये मा घेणार आहोत आपल्याकडे तीन पाच फॅट असते गायीची म्हणजे आपण गायीची तीन पाच फॅट देतो एस एन प आठच्या आजूबाजूला असतो त्याचा रेट सध्या आपल्याला पस्तीस छत्तीस रुपये असा प्रमाणे गायीच्या दुधाला मिळत आहे तर हे आपण एक गोकुळचं छासचं पॅकेट घेतलेलं आहे बघा गोकुळ बटर मिल्क ज्याला आपण मराठीमध्ये ताक म्हणतो गुजरातीमध्ये छास किंवा हिंदीमध्ये पण छास बोलतात तर याच्यामध्ये फक्त ताक आहे तर ताकची किंमत पाहूया आता किती रुपये आहे हे तुम्हाला दिसत असेल इथे पहा छासची किंमत किती रुपये आहे एकोणीस रुपये कितीसाठी पाचशे मिली छासचं पॅकेट आहे एकोणीस रुपये किंमत आहे लिटरमध्ये जर आपण केलं तर अडतीस रुपये म्हणजे ह्या छासमधून त्यांनी ऑलरेडी बटर काढून घेतलेलं आहे म्हणजे ज्याला तूप किंवा लोणी आपण बोलतो ते लोणी ते सर्व काढून घेतल्यानंतर जे खाली राहतं जे आपण ताक बनवतो त्याची किंमत इथे अडोतीस रुपये लिटर आहे आणि शेतकऱ्याने जे कोरं दूध आहे ते डेअरीमध्ये घातल्यानंतर त्याला रेट भेटत आहे पस्तीस ते छत्तीस रुपये म्हणजे ही तपावत पहा याचं सर्व तूप पण सहाशे सातशे रुपये किलोनी विकलं जात आहे बाजारामध्ये आणि ते सर्व काढून घेतल्यानंतर याची रेट अडोतीस रुपयाने लिटर अशा प्रकारे ताक विकलं जाते म्हणजे शेतकऱ्याला जर डायरेक्ट तुम्ही ग्राहकापर्यंत पोहोचलात तर हा रेट तुम्हाला भेटू शकतो दूध पण जर कोरं घातलं किंवा शहरामध्ये ज्या काही सरकारी कॉलनी आहेत किंवा प्रायव्हेट जे सोसायटी आहेत त्याच्यामध्ये दूध साठ सत्तर रुपये लिटरप्रमाणे विकलं जात आहे परंतु शेतकऱ्याला जो ओरिजिनल रेट भेटत आहे तो आहे पस्तीस रुपये छत्तीस रुपये गाईच्या दुधासाठी म्हणजे अशा प्रकारे शेतकरी या कारणांमुळे फक्त शेतकऱ्याला विकता येत नाही त्यामुळे शेतकरी गरीब राहतोय तर ही होती महत्त्वपूर्ण अशीच माहिती अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद